राज्य सरकारनं मोठा गाजावाजा करून दिवाळीच्या एक दिवस आधी शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कार केला. तसंच दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याचं आश्वासन दिलं. मात्र याला एक महिना उलटून गेलाय, तरी शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली नाही. गेला महिनाभर बडोदा बँकेत चक्रा मारून वैजनाथ घ्यार या शेतकऱ्याची पायताणं झिजून गेली आहेत. वैजनाथ हे हिंगोली जिल्ह्याच्या साटंबा गावचे रहिवासी असून राज्य सरकारनं त्यांचं कर्ज माफ केलंय. 18 ऑक्टोबरला पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते त्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला होता. त्याला आज महिना उलटून गेला तरी वैजनाथ यांच्या बँक खात्यात एक दमडीही जमा झालेली नाही. बडोदा बँकचं कर्ज काढलं 1 लाख रुपये. आता त्याच्यानंतर काय झालं की आम्ही भरू म्हणलं, आम्हाला समजा भरणं झालं नाही. 1 साल वाढले, चिबडले, हे ते पुन्हा मालाला भाव नाही. मग सरकार म्हणे बा तुमचं कर्ज माफी करू म्हणे. आता माफी करू म्हणल्यावर आमच्या गावात आम्हाला लेटर आलं, आम्हाला बोलवलं झालं. त्याच्यानंतर आम्ही हिंगोलला आलो. हिंगोलला आलो आम्हाला ते दोन महिने जवळ घालायले. आमचे समजा आम्हाला ते प्रमाणपत्र दिले. बँकेत येऊन पाहिलं तर बँकेचे साहेब म्हणतात की बा तुमचं कर्ज माफ झालेलं नाही, आमच्याकडे वरूनच आदेश आलेले नाही मंत्र्याकडून. अशीच अवस्था जयराम कापसे यांची झाली आहे. जयराम यांच्या नावावर 35,000 तर त्यांच्या पत्नीच्या नावे 15,000 रुपयांचं पीक कर्ज आहे. महिन्यापूर्वी पालकमंत्र्यांनी कर्जमाफीचं प्रमाणपत्र देऊन त्यांचाही सत्कार केला होता. कर्जमाफीविषयी बँका कोणतंच ठोस उत्तर देत नसल्याचं कापसे यांचं म्हणणं आहे. माझ्या नावावर 35,000 मुद्दल आहे आणि माझ्या पत्नीच्या नावावर मुद्दल 15,000 आहे. तर ते म्हणले आता आमचा सत्कार केला त्या दिवशी काय सांगितलं की दिवाळीच्या अगोदर म्हणजे तुमचं कर्ज आम्ही माफ करू. बडोदा बँकेचं कर्ज आहे, कर्ज माफी म्हणजे दिवाळी झाली, दिवाळी म्हणजे कर्ज माफ करू. अजून का माफ झालेलं नाही, 2-3 महिने झाले चक्रा मारायलो पण कर्ज का माफ झालेलं नाही आहे. नुसतं माफ करू म्हणून आश्वासन आहे. 6-7 एकर शेती असला आम्हाला, त्याच्यातून आम्ही शेतीकरता कर्ज काढलं गदबियाकरता. ते झालं आम्हाला भरणं झालं नाही, म्हणजे 1 वर्ष वाळून गेलं, 1 साल चिबडलं, लांबत लांबत गेलं. ते भरवू म्हणलं कोणत्या मालाला भाव नाही, हे सोयाबीनला भाव नाही, 2022 रुपयाच्या फुकट आणून द्यायला लागले. कापसाला भाव नाही, कष्ट करून करून मरायची पळली. अहो सरकारने नाही जरी समजा माफी केली आम्हाला हरकत नाही. आमच्या समजा मालाला भाव दिला तर आम्ही खुशीने भावतो. बँकेत चक्रा मारून शेतकरी थकले असून आता त्यांचा सरकारी कर्जमाफीवरचा विश्वास उडालाय. त्याच्यात आता हा जो डाटा जो आहे तो कंपनीशनचं काम चालू आहे, डाटा प्रोसेसिंगचं काम चालू आहे. जर जशा काही डाटा अपडेट करताना काही त्रुटी होतात त्याचं रेक्टिफिकेशनचं काम चालू आहे. तो डाटा रेक्टिफाय झाला आणि फायनल झाला की बँकेकडे पैसे येतील. शेतकरी कर्जमाफीचं श्रेय घेण्यासाठी राज्य सरकारनं जिल्हा पातळीवर पालकमंत्र्यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना कर्जमाफीचं प्रमाणपत्र देऊन प्रातिनिधिक सत्कार केला. तसंच 24 तासात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची घोषणाही केली. मात्र त्याला आज एक महिना उलटून गेला तरी लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसा जमा झालेला नाही. त्यामुळे राज्य सरकार खरंच कर्जमाफी देणार आहे का असा प्रश्न शेतकऱ्यांकडून विचारला जाऊ लागलाय. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, हिंगोली.